आपण बघा याच्यामध्ये पॅरेग्राफ्स सहा जो आहे जजमेंटचा त्यात असं म्हटलंय की रूल ऑफ थंब इज टू ग्रँड प्रपोर्शनेट रिझर्वेशन आणि या संदर्भात मागच्या काळामध्ये आमचं सरकार असताना आम्ही एक ऑर्डिन्स काढला होता आणि त्या ऑर्डिन्समध्ये कारण ही केस बऱ्याच दिवसाची चालली होती त्या ऑर्डिन्समध्ये ज्यावेळेस असं लक्षात आलं की कोर्टाचं मत आहे की हा सत्तावीस टक्के थम रूल होऊ शकत नाही प्रपोर्शनेट करावं लागेल म्हणून आम्ही ऑर्डिनन्स काढला आणि ऑर्डिनन्स काढून प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनच्या संदर्भात ऑर्डिनन्स होता दुर्दैवाने सरकार आल्यानंतर तो ऑर्डिनन्स लॅब्स करण्यात आला आणि त्याला कुठेही आपण कन्व्हर्ट केलं नाही याहीपेक्षा महत्वाचं काय आहे तर याच्यामध्ये आपण बघितलं तर कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं कारण जेव्हा या निवडणुका घेण्याला परवानगी दिली ती परवानगी कंडिशनल दिली होती आणि त्यावेळेस त्यांनी जी काही सुप्रीम कोर्टाचं जुनं जजमेंट आहे जयकृष्णनचं याच्यामध्ये जी टेस्ट सांगितली होती त्या टेस्ट प्रमाणे पुढची कारवाई करा असं सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय होतं त्याच्यामध्ये कमिशन तयार करणं कमिशन तयार करणं आणि त्या कमिशनने जस्टिफाय करणं हे सगळ्यात महत्वाचं होतं आपण अध्यक्ष महोदय गेले पंधरा महिने म्हणजे या निवडणुका नागपूर धुळे नंदुरबार या निवडणुका झाल्या या निवडणुकांच्या वेळीच आपल्याला स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की असं कमिशन तयार केलं पाहिजे तरच ओबीसीच्या निवडणुका जस्टिफाईड होतील आपण अध्यक्ष मोदय पंधरा महिने काहीच केलं नाही काहीच केलं नाही आणि अध्यक्ष मोदय कमिशन आपण तयार केलं नाही आणि एवढंच नाही तर आपण हा जो निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा हा जर बघितला तर सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलंय की राज्य केवळ तारखा मागताय पुढचं काहीच करत नाहीये